श्रीरामचन्द्र करुणासमुद्र ध्यातो तुचिराज सुयोगमुद्र नेत्रीनयेरेकुजवीन निद्र तैरेकशिबानुजला सुभद्र। भगवंताजवळ नामाचे प्रेमच मागा। महाराज म्हणतात, भगवंतापाशी मागणे मागताना काय मागाल? तुम्ही त्याच्याजवळ नामाचे प्रेमच मागा, दुसरे काही मागू नका। देवाजवळ मागणे मागताना चूक होऊ नये। एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना वर्षभर उत्तम रीतीने शिकविले। परीक्षेच्या वेळेस परीक्षक कोणतेही प्रश्न विचारण्याचा संभव आहे हे सांगून त्यांची उत्तरेही सांगून ठेवली। पण परीक्षक परीक्षा घ्यायला आला असताना प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनीच द्यायची असतात ना। तिथे शिक्षक हजर असला आणि विद्यार्थी उत्तर चुकीचे देतो आहे हे जरी त्याला दिसले तरी तिथे त्याला काही बोलता येणार नाही। तशी माझी स्थिती आहे। म्हणून मागण्याचे काम तुम्हालाच करायचे आहे, तेव्हा त्यावेळी चुकीने काही भलतेच मागू नका। एवढ्याकरताच हा इशारा आहे। महाराज पुढे म्हणतात, कोणतीही परिस्थिती असली तरी त्यात भगवंताचे स्मरण ठेवावे, म्हणजे बऱ्या वाईट गोष्टीचा परिणाम मनावर कमी होतो। मनुष्यावर संकटे आली की तो घाबरतो, परंतु परमेश्वराचे अस्तित्व मानणाऱ्यांनी तरी असे करणे योग्य नाही। एखाद्या लहान मुलाच्या पित्याने डोक्यावर पांघरून घेऊन बागुलबुवा केला तर ते मूल भीते, पण पांघरुणाच्या आत असलेला आपला पिताच आहे असे त्याला समजले की तो घाबरत नाही। त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने आपल्या बाबतीत घडणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टी परमेश्वराच्या किंवा आपल्या गुरूंच्या इच्छेने होतात ही जाणीव ठेवावी, म्हणजे त्याला भीती व दुःख वाटणार नाही। तसेच चांगल्या गोष्टी घडल्या तरी त्याबाबत आनंदाने अतिरेक होणार नाही। याकरिता सदा सर्व काळ भगवंताचे चिंतन करावे। आपल्या विचाराने ठरल्याप्रमाणे झाल्याने सुख मिळते असे नाही, कारण काही वेळेस आपल्या विचारांच्या उलट होऊनही मागाहून तसे झाल्यानेच बरे वाटते। म्हणजे कोणत्याही गोष्टीचे सुखदुःख तत्काळ कळत नाही हेच खरे। म्हणून जरा वेळ थांबून सुख किंवा दुःख मानूया। महाराज पुढे म्हणतात, कर्ज फिटताना जसा आपल्याला आनंद होतो तसा देहभोग भोगताना आपल्याला आनंद झाला पाहिजे। प्रारब्ध टाळणे म्हणजे लोकांचे कर्ज बुडविणे होय। आपण म्हणजे मीपणाचा नाश आणि प्रारब्धाचा नाश बरोबर असतो। भगवंत प्रारब्धाने आलेल्या दुःखांचा दोष तुझ्याकडे नाही। जर त्या दुःखामुळेच तुझे अनुसंधान टिकत असेल तर मला जन्मभर दुःखातच ठेव असे कुंतीने भगवंताला सांगितले होते। यातले मर्म ओळखून वागावे आणि काहीही करून अनुभव अनुसंधान राहण्याचा प्रयत्न करावा। महाराज शेवटी म्हणतात, भगवंताला अशीच प्रार्थना करूया की देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ दे, परंतु तुझे अनुसंधान मात्र चुकू नये। हरिओम तत्सत्, हरिओम तत्सत्, हरिओम तत्सत्।